नमस्कार, मी प्राची पाखरे महासुग्रणच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्रीयन थाळी म्हटलं तर आपल्या नजरेसमोर सगळ्यात पहिलं पिठलं भाकरी किंवा तांबडा पांढरा रस्सा या सगळ्या गोष्टी, या सगळे पदार्थ आपल्या नजरेसमोर येतात. पण महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक समाजाची वैशिष्ट्यपूर्ण खाद्य संस्कृती आहे. गौड सारस्वत ब्राह्मण या समाजाच्या काही स्पेशल रेसिपीज आज आपण शिकणार आहोत. आणि हे शिकवायला आजच्या आपल्या फूड एक्सपर्ट आपल्या बरोबर आहेत स्मिताबाई. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. जीएसबी समाजाच्या कोणत्या स्पेशल रेसिपीज आज आपण बघणार आहोत? आज तुला मी एक स्नॅक्स दाखवणार आहे. ज्यांच्याकडे गेलं जीएसबी मध्ये की कुठेही गेलं की कॉफी बरोबर हे एक दिलं जातं, त्याला बिस्कुट रोटी म्हणतात. बिस्कुट रोटी, हा तो एक प्रकार आहे, छान आणि सगळ्यांचा फेवरेट ट्रॅडिशनल आहे. आणि दुसरं आहे ते मी भाजी दाखवणार आहे की जी उपकरी म्हणतात, तेंडल्या बिब्या उपकरी, तर ती काजूची आहे. आणि ती प्रत्येक लग्नामध्ये पूजेला कुठचाही चांगला कार्यक्रम असला की ती तिथे असणारच. आणि आमचे लोक त्याच्यासाठी एकदम म्हणतात ना फेवरेट डिश तशी आहे आणि फेमस. अरे वा, पहिली रेसिपी कोणती? तेंडल्या बिब्या उपकरी. तेंडल्या बिब्या उपकरीसाठी लागणारं साहित्य लिहून घ्या. तोंडली बिब्बा उपकरीसाठी लागणारं साहित्य: कापलेली तोंडली एक वाटी, कापलेला बटाटा एक वाटी, ओले काजू एक वाटी, ओलं खोबरं एक वाटी, उडीद डाळ अर्धा टेबलस्पून, मोहरी एक टीस्पून, बेळगी मिरच्या 2 ते 3, कढीपत्ता 2 टेबलस्पून, साखर आवश्यकतेनुसार, खोबरेल तेल आवश्यकतेनुसार, मीठ चवीनुसार. साहित्य आपण बघितले, आता वळतोय कृतीकडे. काय करणार? प्युअर खोबरेल तेलात बनवली जाते. त्याच्यामुळे आधी पहिलं आपण हे घेऊया, खोबरेल तेल. खोबरेल तेल टाकूया, 2 चमचे टाकायचं खोबरेल तेल. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये राई घालूया 1/2 चमचा. अजून ही राई अशी छान तडतडली पाहिजे. आणि ह्या उपकरीची एक मजा काय मिळते का, खोबरेल तेलाचा वास, ह्याच्यात स्पायसेस असं जास्त काही नाही, थोडीशी गोडूस असते भाजी. परंतु ही काजूमुळे आणि बटाट्यामुळे, तेंडली जनरली कोणाला आवडत नाही भाजी खायला, पण ती छान लागते त्याच्यामुळे. उडदाची डाळ आता आधी घालायची, 1/5 चमचा उडदाची डाळ घाल. आणि ही जी बेडगी मिरची आहे ती थोडे तिकडे केलेली आहे. बरं, ओके. हे 3-4 घाल. आपण आता फोडणी करतोय. अजून आणि हाच तिखट पण आहे, दुसऱ्या याच्यात काही मसाला वगैरे काही नसतो, तुझ्या आवडीवर आहे. म्हणजे आता कढीपत्ता घाल. हे उडदाची डाळ अशी थोडी लालसर झाली पाहिजे. घाल, अजून घाल. कढीपत्ता भरपूर पाहिजे, जीएसबी लोकांना कढीपत्ता भरपूर लागतो. बस. आणि आता आपण हे तेंडली कशी कापलेली आहे, हे बटाट आणि काजू हे आता कापली जाते का? हो, उपकरी म्हटलं की अशी लांबी कापली जाते. अच्छा, हे किती घालायचं? घाल घाल, सगळेच करायचे दाखवायचे. घाल घाल, बटाट घाल, काजू घाल. हे ओले काजू आहेत. जर तुम्हाला अगदीच ओले काजू नाही मिळाले तर तुम्ही आपले साधे काजू असतात ते पण घालू शकतात. पण हे अगदी ओले काजू मिळाले ते रात्री भिजत घालतात आणि सोलून अशा पद्धतीने रेडी होते. आता ही आपली छानपैकी भाजी फोडणीला झालेली आहे. आता पाणी घालायचं, 1/2 प्याला घाल पाणी, शिजली पाहिजे ना. बस कण पण घाल. आता आपण या सगळ्या भाज्या शिजत ठेवल्यात, साखर सुद्धा लावलंय. किती मिनिट आपल्याला वाफ काढावी लागणार? 10 मिनिटात होते, 10 ते 12 मिनिटात. तेंडली आता लांबी कापल्यामुळे ती लवकरच शिजतात. काजूही शिजतो आणि बटाट पण तसंच मी कापलेलं आहे. बरं, 10 मिनिटं झाली. हो, आता आपण बघूया. छान अशी वाफ आली. अरे वा, तेंडलं पण बघा तर आहे ना, खोबरेल तेलाचा तो वास असतो आणि तो छान असतो. आता याच्यात आपण सवीप्रमाणे मीठ
साखर, मीठ घाल, साखर घाल, किंचित घालायची, ते तुमच्यावर आहे. तुम्हाला जर पाहिजे तर कोणाला साखर आवडत नाही घालू शकतो. आणि खोबरं मात्र सगळं घाल, त्या खोबऱ्याचीच चव असते त्या भाजीला. आता आपण याला एक छान पैकी वाफ काढूया की झाली भाजी. मीठ, साखर आणि खोबरं टाकल्यावर आता आम्ही ह्याला आणखीन एक वाफ देतोय. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या ह्याचा झटपट रिकॅप. कृती: प्रथम एका पॅन मध्ये खोबरेल तेल गरम करून त्यात मोहरी, पुडी डाळ, बेडगी मिरच्या, कडीपत्ता, कापलेले तोंडी, कापलेला बटाटा, ओले काजू आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवून घ्या. नंतर त्यात मीठ, साखर, ओलं खोबरं एकजीव करून एक वाफ देऊन शिजवून घ्या. अशा प्रकारे तोंडली बिब्बा उपकरी तयार. उपकरी ही भाजी सर्व करून रेडी आहे आणि आता वेळ झाली आहे टेस्टिंगची. आवडली? खरंच सुपर झाली आहे. म्हणजे काजू आपण कोणत्याही फॉर्म मध्ये लहान मुलांना दिले, कोणालाही दिले, ते आवडतात. म्हणजे डेझर्ट मध्ये असतील, ह्याच्यामध्ये मिल्कशेक मध्ये असेल किंवा भाजीत असतील. पण अशी भाजी जी फार अनकॉमन आहे आणि ती एका वैशिष्ट्यपूर्ण समाजाची भाजी आहे, म्हणजे ती त्यांची स्पेशालिटी आहे, ही तुम्ही नक्की घरी ट्राय करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये तेल जे वापरले, ते खोबरेल तेल वापरलंय, त्याचा एक वेगळा खमंग पण आपल्याला जाणवतोय. अशा पद्धतीने ही उपकरी अर्थात ही भाजी, तोंडली आणि काजू टाकून केलेली भाजी तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करा. इथे वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा महासुग्रण. ब्रेक नंतर महासुग्रण मध्ये आपलं स्वागत. आणि आपण बघतोय जीएसबी समाजाच्या काही स्पेशल डिशेस. आणि हे शिकवायला आपल्या बरोबर आहेत आजच्या आपल्या पाहुण्या मिसेस पै. नेक्स्ट रेसिपी कोणती आहे त्यांनाच विचारूया. कोणती आहे? मी तुला म्हंटल की एक स्नॅक्स मी तुला दाखवणार आहे. जीएसबी लोकांकडे तू कॉफीला, चहाला गेली की हा असतोच बिस्कुट रोटी म्हणून आहे. अच्छा, तर तो आता तुला मी दाखवते कसा बनतो म्हणून. बिस्कुट रोटी साठी लागणारं साहित्य लिहून घ्या. बिस्कुट रोटी साठी लागणार साहित्य: नारळाचा चव 1 वाटी, मिरच्या 2 ते 3, मोहरी 2 टीस्पून, साखर आवश्यकतेनुसार, कडीपत्ता 1 टेबलस्पून, हिंग 1 टीस्पून, बेसन 2 टेबलस्पून, मैदा 1 वाटी, रवा 1 टेबलस्पून, कोथिंबीर आवश्यकतेनुसार, तेल आवश्यकतेनुसार, मीठ चवीनुसार. साहित्य आपण बघितले, आता वळतोय कृतीकडे. आपण बिस्कुट रोटी बनवणार आहात, त्याच्यासाठी सारण म्हणजे स्टफिंग आपण बनवणार. ते स्पायसी असतं आणि त्याच्या बाहेर एक आवरण ते मैद्याचं आपण बनवणार. जसं आपण पुरणपोळी बनवतो तसंच पुरणपोळी गोड असते, ही स्पायसी डिश आहे. आणि आता आपण त्याच्यासाठी सारण बनवायला घेऊया. थोडं नारळ घे, थोडासाच घ्यायचा वाटण्यापुरती मिक्सीमध्ये, एक चमचाभर घे, तो राहून घे तसंच. आता थोडी कोथिंबीर घ्यायची, कोथिंबीरीने त्याला चव येते त्याच्यामुळे कोथिंबीर घ्यायची भरपूर. आणि तिखट जसं आवडेल तशा मिरच्या. तीन मिरच्या घेतात, कारण ह्या लवंगी मिरच्या आहेत, त्या तिखट आहेत. आणि मीठ घाल आणि साखर असं हे वाटून घ्यायचं. आपण मिक्सरमध्ये मीठ घाल चवीप्रमाणे आणि एक चमचाभर साखर. हे आता आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. ओके, अशा पद्धतीने आता हे मिश्रण वाटून रेडी आहे. आता पुढे काय करत आहोत? आपण सारण करायचं. तर आपण आता याच्यामध्ये फोडणी करणार आहोत. बरं, 2 चमचे तेल टाकलेलं आहे. हां, आता तुम्ही त्याच्यामध्ये राई घाल, मोहरी 1 चमचा, ती पण अशी तडतडली पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि भरपूर हिंग घालायचं. सगळा टाकू कढीपत्ता? हिंग घाल आणि ह्याला हिंग भरपूर लागतो, कारण आपण त्याच्यात चण्याचं पीठ पण घालतोय ना. आता हे वाटलेलं टाक त्याच्यात. तो जो नारळाचा चव आहे तो घाल.
किती घालायचा? सगळं घाल, कारण ते सारण भरपूर झालं पाहिजे. आणि 2 चमचे चण्याचं पीठ घालायचं. 2 चमचे पुरे. आता काही जण आहेत ना मंगळूरला, ती लोक ही कधी कधी चण्याचं पीठ घालत नाही. ते तुमच्यावर ऑप्शन आहे, कोणाला चण्याचं पीठ नको असेल तर तुम्ही हे घालू शकतात, रवा. आपला बॉम्बे रवा असतो तो पण भाजायचा असाच. रव्यामुळे क्रंची, आणि काही का ना, पण बेसन याच्यासाठी घेतात की त्याचे जे गोळे आता आपण बनवणार ना तो चांगला पडतो. त्यामुळे मी हिंग जास्त घातलंय बघ, इथे बेसन युज केलंय ना म्हणून. आणि मंगळूरला जे बनवतात उडपी लोक, ते रवा करतात, उडदाची डाळ घालतात त्याच्यामध्ये, तर ते पण चालू शकतं. आता हे झालेलं आहे, हे थंड झालं की हाताने गोळे असे करायचे, सारण तयार होईल आपलं. हां, थंड होऊन दे हे, आणि आता आपण आवरण तोपर्यंत बाहेरचं तयार करूया. आता बघ आपलं हे झालेलं आहे, हे पूर्णपणे थंड झालं की हाताने याचे असे गोळे बाउल करून ठेवायचे, बॉल्स करून ठेवायचे. आता हे झालेलं आहे, तर हे सारण आता थंड होऊ दे, मग हाताने आपण त्याच्याशी छोटे छोटे बॉल्स करूया. तयारी बोल लागेल, काय त्याच्यामध्ये मैदा घालायचा, तो सगळा मैदा आहे, सगळा लागेल. हो, कारण हे सारण शिकार आहे, 7-8 तरी पाहिजेत. मैदा थोडस, त्याच्यात 1 चमचाभर रवा घालायचा, थोडस मीठ चवीप्रमाणे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम तेल टाकायला लागणार. ओके, 2 चमचे. आणि पाण्याने डो मळून घ्यायचा. रवा आणि मैद्याचा आम्ही एक डो बनवून घेणार आहे, तोपर्यंत तुम्ही घ्या एक छोटासा ब्रेक. महासुगरणमध्ये आपलं स्वागत, आणि आपण बघतोय बिस्कुट रोट्या. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण सारण रेडी केलं होतं आणि आपण डो रेडी केला होता मैद्याचा. आता पुढे काय करतोय? आता आपण ह्या गोळे असे करून घ्यायचे. हां, जसं आपण पुरणपोळीला करतो तसंच. ओके, तसंच हा गोळा मी आता सारणाचा पण केलेला आहे. बरं, हां, इक्वल. त्याच्यानंतर आपण असं पारी त्याची, हां, आणि त्याच्यामध्ये भरायचं. सगळीकडे पसरलं पाहिजे. थोडासा मैदा घ्यायचा, जास्त नाही, लाटण्यापुरता. हे सारण सगळीकडे गेलं पाहिजे. हां, त्याच एक ध्यान ठेवायचं की सगळीकडे पारी फाटली पण नाही पाहिजे आणि पसरलं पण व्यवस्थित केलं पाहिजे. हां, कारण त्याच्या प्रत्येक बाईटला मग तो मसाला लागला पाहिजे म्हणून. अशा प्रकारे पुरी एवढं किंवा थोडंसं पुरीहून मोठं बस. आता आपलं तेल गरम झालेलंच आहे. आधीच आपण कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं, छान आपण डीप फ्राय करणार. डीप फ्राय करणार आणि गरम गरम कॉफी बरोबर खायचं. अशा प्रकारे आपण लाटून पण घेऊ शकतो जोपर्यंत तेल गरम होत. त्यालाच बिस्कुट रोटी म्हणतो. आणि ही शुअर एक कोणच खाऊ शकत नाही, अगदी 2-3 खाणार. आता तेल आपलं तापलेलं आहे, गरम गरम पण मैद्याला, मैद्यामध्ये रवा आपण घातलेला आहे ना, त्यामुळे तसं काही हे होत नाही. काही का ना आवडतं मैद्याचं, कधीतरी आपण खातो ना, रेअरली
मैद्याच्या ऐवजी तुम्ही गहू किंवा काही जणांना जर अगदी हेल्दी खायचं असेल तर नाचणीचं पण तुम्ही सत्व आणि गव्हाचं पीठ घालून पण मग ती लाल होईल बिस्कुट रोटी. चव काही बदलणार नाही. हा ऑथेंटिकली कारण आज तुला मी जीएसबी लोकांचा जो बनवतात तोच दाखवतोय ना. अशा प्रकारे ही बघ मस्त गरम फुलली पण आहे. हो आपल्याला तेल आधीच तापवायला ठेवायला हवं हे लक्षात घ्यायला हवं तरच ती छान फुलू शकते. छान टमटमीत फुलली आमची ही बिस्कुट रोटी. अशाच पद्धतीने पुढच्या रोट्या सुद्धा आम्ही तयार करून घेतोय. तोपर्यंत तुम्ही बघा ह्याचा झटपट रिकॅप. कृती: प्रथम एका बाउल मध्ये खोबऱ्याचा चव, कोथिंबीर, मिरच्या, मीठ, साखर एकजीव करून वाटून घ्या. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, हिंग, वाटलेलं सारण, नारळाचा चव, बेसन भाजून घ्या. नंतर मैदा, रवा, मीठ आणि मोहन घालून पीठ मळून घ्या. त्याचे गोळे तयार करून घ्या. पिठाच्या गोळ्याची पारी करून त्यात तयार सारण भरून छोटी पोळी लाटून घ्या. नंतर कढईत तेल गरम करून लाटलेली पोळी तळून घ्या. अशा प्रकारे बिस्कुट रोटी तयार. बिस्कुट रोटी सर्व करून रेडी आहे आणि आता वेळ झाली आहे टेस्टिंगची. आणि आता मसालेदार बिस्कुट रोटी कशी वाटते बघूयात. खूपच खमंग आहे. मला असं वाटतं की आपण एरवी चहा बरोबर टोस्ट, खारी किंवा बिस्किट्स वगैरे खात असू तर हा सुंदर ऑप्शन आहे. आणि ते पण खमंग म्हणजे आवडतं ऑब्विसली. म्हणजे घरात सुद्धा तुम्ही करू शकता अशाच प्रकारचा हा प्रकार आहे. तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय आउट करा. स्मिताताई तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमचे पण सगळ्या टीमचे आणि या जय महाराष्ट्र चॅनलचे. एवढंच नाही तर तुम्हाला लुकमाने खायतर्फे छोटीशी भेट असते. थँक्यू. महासुगरणच्या आजच्या भागात आज आपण इथेच थांबतोय. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता: जय महाराष्ट्र, 301 वास्तू प्रेस्टिज, न्यू लिंक रोड, अंधेरी वेस्ट, मुंबई 400053. वेबसाईट आहे www.jaymaharashtranews.tv. आता आपली भेट महासुगरणच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.